देशाच्या पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी 2014 प्रधानमंत्री पंतप्रधान झाल्यानंतर खेलो इंडिया कन्सेप्टचा लोकांसमोर त्यांनी आणला आणि देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात मुलं खेळाबरोबर जुडले आहेत. मग कबड्डी असो, खो खो असो, हुतुतू असो, क्रिकेट असो, बॅडमिंटन, ह्या सर्व खेळाबरोबर जुडलेले आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरती पण मोठ्या प्रमाणात सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल, गोल्ड मेडल हल्ली आपल्याला मुलांना मिळत आहे. देशाचा गौरव वाढत चाललेला आहे. अशा ठिकाणी खासदारांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी खासदार महोत्सव, खेल महोत्सव करावा अशा प्रकारचं आवाहन प्रत्येक पार्लमेंटच्या सेशनमध्ये ते करत असतात. मी पहिल्यापासूनच जुडलेलो आहे, कारण मला लहानपणी खेळायला मिळालं नाही, म्हणून अन्य मुलांना खेळायला मिळालं पाहिजे म्हणून मी उत्तर मुंबईत अनेक बोरिवलीत विशेषतः भरपूर गार्डन आणि प्लेग्राऊंडचं निर्माण केलं आणि पोईसा जिमखाना सारखी एक संस्थाचा गट निर्माण करून जन्म देऊन गेले 15 वर्षापासून आम्ही खेल महोत्सवाचं आयोजन करतो. यावेळच्या खेल महोत्सवामध्ये 15,000 मुलं आणि पालकांनी भाग घेतलं, मोठ्या प्रमाणात होत असतो. जरा सेकंड फेजमध्ये खासदार खेल महोत्सव म्हणून प्रमोद महाजन क्रीडांगणावरती आपण आता क्रिकेटचा ऑलरेडी सुरू आहे आणि 5, 6, 7, 8 असे 4 दिवस कबड्डीचं आपण आयोजन करतो. महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मातीचा हा खेळ खूप जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. जर सुरुवातीच्या काळात कुठल्या एखाद्या खेळाला जर बक्षीस मिळत असेल गोल्ड तर ते कबड्डीला मिळत होतं आणि म्हणून ह्या खेळामध्ये पैसे नाही आहे. जसं क्रिकेटमध्ये पैसा आहे, बॅडमिंटनमध्ये पैसा आहे, कबड्डीमध्ये पैसा नाही आहे. म्हणून प्रत्येक खेळणाऱ्या खेळाडूला 1,500 रुपये मानधन देऊन आम्ही प्रारंभ करतो. सुरुवात आपण करतो, परमेश्वरांनी ज्यांना जास्त पैसे देतील ते 1,000 देतील, 1,500 देतील, परंतु एक सुरुवात आम्ही करतो. प्रत्येक खेळाडूंना पैसे 2 पैसे हातात यायला पाहिजे म्हणून ते 4 दिवसाचं आपण करतो. तसंच 15 एकरचा बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण बनवलं आहे मी. 15 एकरचा भूखंड आहे तो, परंतु एक मागच्या काळी मी ज्यावेळी खासदार झालो, मी दिल्लीच्या कामात व्यस्त झालो, मी माझ्या 4 आमदारांना दोन्ही प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणचं काम पुढे वाढवा म्हणून त्यांना दिलं, परंतु काही कारणामुळे ते झालं नाही. 5 वर्ष ते वाया गेले. आता महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे 3 वर्ष दुसरे वाया गेले. आता मी हे दोन्ही ग्राउंड पुन्हा हातात घेतलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने क्रीडांगण नामकरण झालेलं, परंतु कार्यक्रम झालेला नाही. मी माझ्या खासदार फंडातून जॉगिंग ट्रॅक आणि बाकी सर्व व्यवस्था तिकडे 23 तारखेपर्यंत उपलब्ध करून 23 तारखेला त्याचा उद्घाटन करतो आणि तिकडे एक कबड्डी महोत्सवाचं आपण आयोजन करतो. म्हणजे कबड्डी मुलांना जास्त जास्त खेळायला मिळायला पाहिजे आणि त्यांच्या हातात 2 पैसे यायला पाहिजे अशा प्रकारचे कल्पना. नमस्कार, मी आंतरराष्ट्रीय कबड्डी पंचा अंकुश मोरे. हा जो कॉन्सेप्ट आज सर मी कित्येक वर्षापासून या पैसर जिमखान्याच्या बरोबर जोडलेला आहे आणि मी कबड्डीच्या वतीनं हा जो कॉन्सेप्ट, हा जो खासदार साहेबांनी, शेट्टी साहेबांनी जो खरोखर अभिनव कार्यक्रम, अभिनव प्रयोग जो साहेबांनी जो यावेळेला आमच्या समोर ठेवला आहे आणि तो होणार आहे, त्याच्या संदर्भात माझ्यासारखे कबड्डी खेळाडू गेल्या 40 वर्षापासून मी या क्षेत्राला जोडलेला आहे आणि साहेबांनी तर सांगितलं की त्यांना खेळायला नाही मिळालं म्हणून ह्या आमच्यासाठी आणि आम्हाला खेळायला ना, आम्ही खेळलो आणि त्याच्याबरोबर आता येणाऱ्या नवीन पिढीसाठी हा जो नवीन उपक्रम साहेबांनी जो केला त्याला आम्हाला 1 वेळा नाही 1,00,000 वेळा दंडवत करावं असं वाटतं कबड्डीच्या माध्यमातला. कारण असा उपक्रम हा पहिल्यांदा महाराष्ट्रात इंडियात, संपूर्ण भारतात असं पैसे खेळाडूंना इंडिव्हिज्युअली पैसे कुठे मिळत नाही. ठीक आहे, लीगच्या माध्यमातला वगैरे ते आता सुरू झाले, पण ती कबड्डीला तेवढं महत्व, तेवढं अस्तित्व निर्माण आजपर्यंत झालेलं नाही. ते अस्तित्व सन्माननीय खासदार गोपाळ शेट्टी साहेबांनी यांना निर्माण करून देत आहेत. आणि साहेबांची शिस्त ही आज कबड्डी जगतात त्याला फार म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्यांचे जे खेळाडूंचे आई वडील आहेत ते म्हणतात शेट्टी साहेबांची जर टुर्नामेंट असेल तर तिथे एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचा माहोल वेगळा असतो, तिथे एक शिस्त वेगळी असते, तिथे एक त्यांचं नियोजन वेगळं असतं. या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला साहेबांकडनं, या खेळाडूंना, या विभागातल्या खेळाडूंना, उपनगरातल्या खेळाडूंना ही जी संधी मिळाली त्या संधीचं खेळाडूंना अतिशय चांगल्या पद्धतीने सोनं करावं. शिस्तीचा पांडा हा साहेबांनी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात घातलाय. असे कुठलेही मैदान मुंबईत खेळाडूंना मैदान नाही आहेत आणि जी मैदानची उपस्थिती, मैदानाचे जे नियोजन, मैदानाचं जे निर्माण केले आहेत साहेबांनी, त्याच्यासाठी पुन्हा एकदा साहेबांना दंडवत करून त्या ह्या येणाऱ्या ज्या स्पर्धेला अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचा खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल एका विचारायचं तर विचारू शकतात.
जैसे कि अभी साहब ने बताया कि खासदार खेल महोत्सव क्रीड़ा प्रोत्साहन के नाम से हम 3-4 साल से चलाते आ रहे हैं, जिसमें लास्ट ईयर कोरोना से पहले हमने इवन रिंग फुटबॉल, कबड्डी, खो खो और क्रिकेट का किया था, बट कोरोना के 2 साल के बाद में अब 2022 में हम फिर से ये खेल महोत्सव प्रमोद महाजन क्रीड़ांगण में कर रहे हैं। और क्रिकेट हमारी 64 टीम ऑलरेडी खेल चुकी है, और अभी महिला क्रिकेट है और 40+ की क्रिकेट है जो ये अगले 7 और 8 को होगी। इसी के साथ साथ में हम 5 तारीख को कबड्डी का भी खेल का आयोजन किया है, 5-6-7-8 5-6-7-8 जिसमें 32 टीम मौजूद होगी, खेलेगी, जिसमें पुरुष प्रथम श्रेणी 12 टीम होगी, द्वितीय श्रेणी 12 टीम होगी और लेडीज के 8 टीम होगी। इस तरह से 32 टीम 5-6-7-8 क्रिकेट खेलेगी, जिसमें जैसे भी अनोखा साहब ने बताया कि पूरे महाराष्ट्र में, मैं कबड्डी के साथ में काफ़ी सालों से जुड़ा हूँ, मुंबई में ही नहीं पूरे महाराष्ट्र में ऐसे कॉन्सेप्ट कहीं पे भी नहीं है, क्योंकि क्रिकेट टूर्नामेंट होता है वो 100 रुपया या 150 रुपया एंट्री फी लेके ऑर्गेनाइजर ऑर्गेनाइज करते हैं, यहाँ पे हम उनको फ्री एंट्री नहीं बल्कि 500 रुपया हर मैच हर खिलाड़ी को हम देने वाले हैं साहब के इंस्ट्रक्शन के अनुसार। तो ये एक अनोखा पोइसर, मतलब पोइसर जिमखाना और साहब के माध्यम से हो रहा है। मेरे को लगता है कि इसका जो मैसेज है पूरे महाराष्ट्र में अगर फैलेगा, जैसे साहब ने कहा कि क्रिकेट के कबड्डी के बच्चों का बहुत ही भला होगा और आगे चल के वो लोग और भी इस क्रिकेट खेल को बढ़ावा देंगे।